विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थिती आणि भविष्यातल्या उपाययोजना याबाबत नीती आयोगासोबत पंतप्रधानांची आज बैठक, तज्ज्ञांसोबत अर्थविषयक विचारमंथन। पंतप्रधानांच्या हस्ते आज डेहराडून इथं 12,000 कोटींच्या 900 किलोमीटर लांब चारधाम महामार्ग विकास प्रकल्पाचा शिलान्यास। गोव्यातील दाबोली विमानतळावर जेट गोवा मुंबई विमान धावपट्टीवरून घसरलं, तर दिल्लीत इंडिगो आणि स्पाइस जेटचं विमान परस्परांना धडक देण्यापासून बचावलं, चौकशी करण्यात येणार। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका खारिज, काँग्रेस आणि असोसिएट जनरलशी संबंधित दस्तावेजांची केली होती मागणी, स्वामी सर्वोच्च न्यायालयात अपील करणार। 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान देय पीक कर्जासाठी 60 दिवसांची मुदतवाढ, तत्काळ परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% सवलत, रिझर्व्ह बँकेची घोषणा। रेल्वे दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई राशी 4 लाखांवरून 8 लाख रुपये, 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू। पुढील वर्षी 200 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध होणार, याशिवाय काही रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार, रेल्वे मंत्र्यांची माहिती। सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या तफावत बघता शिक्षण क्षेत्रात आरक्षणाची गरज असल्याचं मत मुख्यमंत्र्यांकडून मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये व्यक्त। रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची सत्तेत 5% वाटा देण्याची मागणी, रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणण्याची तयारी ठेवा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले। अमेरिकेच्या शक्तिशाली फायटर जेट F-35च्या तुलनेत चीननंही FC-31 गिरफॉल्कनची यशस्वी चाचणी केली। अफगाणिस्तानात वायुदलाची पहिली महिला वैमानिक निलोफर रहमानीनं मिळणाऱ्या धमकीमुळे अमेरिकेत मागितला आश्रय। हिंदी चित्रपट अभिनेता 66 वर्षीय मिथुन चक्रवर्तीनं प्रकृतीच्या कारणावरून राज्यसभेचा दिला राजीनामा, तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते। असोचेम आणि डेलॉईट कंपनीच्या अहवालानुसार देशात 34 कोटी 30 लाख लोकांकडे इंटरनेटची सुविधा, 2020 पर्यंत आकडा 60 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता। येत्या 1 जानेवारीपासून व्हॉट्सअप काही ऑपरेटिंग सिस्टमवर बंद करण्यात येत आहे, त्यात सिम्बिलियन विंडोज 7.1, ब्लॅकबेरी अँड्रॉइड 2.1, ऍपल ISO 6 समावेश। रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच झारखंड क्रिकेट संघ हरियाणाचा पराभव करून उपांत्य फेरीत दाखल। पंजाब सरकारनं 6 भारतीय हॉकी खेळाडूंसह 3 अन्य क्रीडापटूंना पोलीस उप अधीक्षकपदी केली नियुक्ती, उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी प्रदान केलं नियुक्तीपत्र।